महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि सोलापूर महापालिका यांच्या माध्यमातून नगरोत्थान निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक 22 मधील उदय विकास प्रशाला ते संपत्ती कटिंग सलून पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात आल्याचं उद्घाटन लोकप्रिय नगरसेवक नागेशन्ना गायकवाड तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गटनेते किसन जाधव नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या प्रयत्नाने 10,50,000 रुपये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान निधी या हेड अंतर्गत निधीतून रस्ता काँक्रिटीकरण उद्घाटन करण्यात आलं आहे. याप्रसंगी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड सोमनाथ जाधव डॉक्टर शिंगाडे संतोष तडवळ अमोल लखडे अमोल जगताप माऊली जरग सोमनाथ जाधव दत्ता जाधव उमेश जाधव दीपक भैया जाधव ढेरेवाले मामा शिवाजी कांबळे कमोदनी मावशी लकडे भैरव वाघमारे दिलीप चव्हाण शरणव्वा गायकवाड प्रियंका जाधव शालन लवटे बाबाबाई पाटणकर गंगूबाई जरक व प्रभागातील युवक आणि ज्येष्ठ नागरिक महिलांची उपस्थिती होती. आदरणीय अजितदादा पवारसाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक 22 उदय विकास प्रशाला ते संपत कटिंग दुकानपर्यंतचा काँक्रिटीकरणचा रस्ता रक्कम जवळपास 10,50,000 रुपयाच्या रकमेचं तरतूद या रस्त्यासाठी या भागाचे नगरसेवक सन्माननीय नागेशन्ना गायकवाड त्याच पद्धतीनं या भागाच्या नगरसेविका सुवर्णावहिनी जाधव आणि राष्ट्रवादी पक्षाचा सदस्य या नात्याने मी आम्ही तिघांच्याही प्रयत्नातून हा अंतर्गत डांबरीकरण अंतर्गत काँक्रिटीकरणाच्या रस्त्यासाठी या ठिकाणी आज शुभारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादीचे नगरसेवक नागेशन्ना गायकवाड तसेच राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते किसनन्ना जाधव तसेच नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या अथक प्रयत्नातून 5-10 वर्षापासून हा रस्ता विकासाचं काम रखडलेलं होतं ते पूर्ण होत आहे आणि नागरिकांना या रोडवरून येता जाता फार त्रास होत होता. एक निमित्तानं या तिन्ही नगरसेवकाच्या बॅनरनी एक चांगलं काम केलं आणि या वस्तीचं काम प्रत्येक नागरिकांचं त्यांना सहकार्य मिळेल.